हाय गाइज, वेलकम बैक टू माय चैनल। आज अपन बनवणार आहोत चीजी मिक्स सैंडविच। तुम्हाला जर कमी वेळेत अगदी टेस्टी सैंडविच बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राई करा। चला तर मग सुरू करूया। सैंडविचसाठी आपण घेणार आहोत एक शिमला मिरची, कांदा, बटाटा। बटाटा चांगला उकडवून घ्यायचा आहे। सॉस प्रिपरेशनसाठी आपण घेऊया केचप, मेयोनीज, पिझ्झा मिक्स। ह्याला एकत्र करून एक सॉस रेडी करूया। हे आहे मेयोनीज। आता घेऊया अमूलचे चीज स्लाइस। एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा टाकूया, शिमला मिरची, अमूलचा चीज स्लाइस घेऊया, त्याला तुकडे तुकडे करून टाकूया, म्हणजे आपल्या सँडविचला येईल एक चीजी टेक्स्चर आणि खूप छान लागेल मग आपलं सँडविच। बटाटा, एक टेबलस्पून मेयोनीज, पिझ्झा मिक्स, चाट मसाला, थोडंसं मीठ। मीठ थोडंसं कमीच टाका, कारण आपण ऑलरेडी चाट मसाला टाकलेला आहे। आता ह्याला चांगलं एकत्रित करून घ्या। आपलं मिक्सचर रेडी झालेलं आहे। आता ब्रेड स्लाइसला आपण आपला रेडी केलेला सॉस लावूया। चांगला पसरवा। दुसऱ्या ब्रेडलाही आपण तो सॉस लावून घेऊया। आता आपण एका स्लाइसवर लावूया हे रेडी मिक्सचर। हे मिक्सचर कमीत कमी 3 सँडविचला पुरेसं आहे। मिक्सचर चांगलं पसरवूया, त्यावर ठेवूया चीज स्लाइस आणि त्यावर ठेवूया दुसरा ब्रेड। हे पहा, आपलं आता सँडविच रेडी आहे। ह्याला आपण चांगलं टोस्ट करून घेऊया। एक पॅन गरम करूया, त्यात टाकूया आपण बटर। बटर विरघळलं की त्यावर आपण ठेवूया आपलं सँडविच। दोन्ही बाजूने चांगलं टोस्ट करून घ्यायचं आहे। सँडविचच्या वरच्या बाजूलाही बटर लावून घ्या। आता आपण ह्याला थोडं पलटून बघूया। हे पहा, आपलं सँडविच हलकसं लालसर झालेलं आहे। आपण दोन्ही बाजूने चांगलं लालसर करूया, म्हणजे आपलं सँडविच एकदम कुरकुरीत बनेल आणि खायला खूपच मजा येईल। आता पुन्हा एकदा पलटूया। हे बघा, हीचा बाजू चांगली लालसर झालेली आहे। चांगलं कुरकुरीत केल्यामुळे काय होईल तर आपलं मिक्सचर जे आतलं असतं ते थोडं चीजी असतं आणि दोन्ही ब्रेड जर कुरकुरीत असतील तर तुमचं सँडविच खूपच छान लागेल। हे पहा, आपलं एक सँडविच रेडी झालेलं आहे। आता आपण हे सर्व करूया। अशाच प्रकारे दुसरा जो सँडविच आहे तोही आपण पॅनवर चांगला टोस्ट करून घेऊया। बटरवर ठेवलेला आहे आपण याला। आता वरच्या बाजूला सुद्धा आपण बटर लावून घेऊया। तुम्ही या ठिकाणी तुपाचाही वापर करू शकता। तुम्हाला जर एकाच वेळेत 4 सँडविच बनवायचे असेल तर तुम्ही मोठा पॅन किंवा तवा घेऊ शकता। त्यात तुम्ही एकसाथ तुमचे 4 सँडविच ठेवू शकता, म्हणजे तुमचं काम अगदी झटपट होऊन जाईल। हे पहा, आपलं सँडविच दोन्ही बाजूने चांगलं टोस्ट झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता कसं सोनेरी लालसर रंग आलेला आहे याला। आता आपण डिशमध्ये आपलं सँडविच काढून घेऊया। खूपच छान दिसतंय हे सँडविच। हे पहा कसं चीजी दिसतंय। तुम्ही नक्की हे सँडविच ट्राय करा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।